मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार ज्येष्ठ नेते आडम मास्टर यांनी सर्वात प्रथम शहरमध्ये या मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारच्या सुमारास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मोठी रॅली काढण्यात आली. त्यापूर्वीच मास्टर यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. यावेळी एम एच शेख, अनिल वासम, व्यंकटेश कोंगारी, बापू साबळे, सनी शेट्टी यांची उपस्थिती होती. यानंतर प्रतिक्रिया देताना मास्टर म्हणाले, मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून माझा अर्ज दाखल केला आहे. मंगळवारी महाविकास आघाडीकडून माझी अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त करताना जरी काँग्रेसला उमेदवारी मिळाली तर या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल असेही ते म्हणाले. दरम्यान माझा प्रमुख विरोधक हा भाजप असून एमआयएम या पक्षाला मी जुमानत नाही. भाजपचा उमेदवार जरी पद्मशाली असला तरी मी स्वतः पद्मशाली समाजाचा आहे. हजारो कार्यकर्ते आहेत. समाजाच्या लोकांसाठी मी अनेक वर्ष काम केले आहे, त्यामुळे त्याचा काही फरक पडणार नाही असेही मास्टर म्हणाले. आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं 4 अर्ज मी भरलेले आहे. एका अर्जावर एम एस शेख आमच्या पक्षाचे पुढारी, दुसऱ्या अर्जावर बापू साबळे, तिसऱ्या अर्जावर शंकर म्हेत्रे, चौथ्या अर्जावर व्यंकटेश कोंगर. मला अजूनही अपेक्षा आहे आज संध्याकाळी किंवा उद्या 12 वाजेपर्यंत महाविकास आघाडीचा सपोर्ट मिळालेलं आम्हाला दिसेल. आज प्रचंड रॅली 12:30-1 सुमाराला निघेल आणि लोक ही विजयाची रॅली आहे म्हणून सांगू लागले. 2-4 हजार राहणार नाही, 15-20 हजार लोक त्या रॅलीमध्ये राहणार आहेत आणि शेवटपर्यंत महाविकास आघाडीचं 4 तारखेपर्यंत आम्ही प्रयत्न करू. दिल्लीमध्ये प्रयत्न चालू आहे, मुंबईमध्ये प्रयत्न चालू आहे. मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांच्या संपर्कात आहेत पण अजून निर्णय झालेला नाही. आम्हाला अपेक्षा आहे जर महाविकास आघाडीचं निर्णय झालं शहर मध्यमध्ये आडम मास्तर विधानसभेला काळ्या दगडावरची नाही. तर त्यांनी जर नाही सोडले काँग्रेसने उमेदवारी दिली तर काय आपली भूमिका राहील? असा जन्मभर मी त्यांच्या विरुद्ध लढलेला आहे. तरीही आमचे श्रमिक म्हणतात काही होऊ द्या, तुम्हाला या वेळेला विधानसभेत आम्ही पाठवल्याशिवाय गप्प बसणार. हा श्रमिकाचा एल्गार आहे. श्रमिक आता आक्रमक झालेला आहे, त्यांच्या प्रश्नाचे निर्णय लागत नाही, कोणी त्यांचा वाली नाही आहे म्हणून आमची ही लढाई चालू आहे. हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न या ह्याच्यासाठी तुम्ही कसं सांगा, तुमचं काय प्लॅनिंग आहे? का ते मुद्दाम हिंदू मुस्लिम करायचा प्रयत्न करणं लोकसभेमध्ये करून बघितलेलं आहे पण आम्ही दक्ष आहे. हिंदू असेल, मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, दलित असेल, मराठा असेल, कोणत्याही जातीचं असेल, शहर मध्य हे सगळ्या जातीचं एक मिनी मुंबई म्हणलं जातं. एका जातीचं वर्चस्व नाही आहे. जेवढे मुस्लिम आहेत तेवढे तेलुगू भाषिक आहे, मराठाही आहे, ब्राह्मणही आहे, लिंगायती आहे, दलितही आहे, मोची भी आहे, मातंग भी आहे. अनेक जातीचे लोक शहर मध्यमध्ये आहेत. आज सकाळीच मला 14-15 संघटनेचं पाठिंब्याचं पत्र मिळालेलं आहे. तुम्ही लढत राहा, तुम्हाला निवडून आणायची जबाबदारी आमची. तरुण म्हणत आहे तर रॅलीवर तुम्ही अंदाज लावा. म्हणजे आता काँग्रेस आणि सेनेची मित्रत्वाची लढाई तशी लढाई होईल. आता तुम्हाला काय वाटतंय सोलापूर शहर मध्यमध्ये प्रमुख दगडा उमेदवार कोण आहे तुमच्या समोर? आता माझ्या समोर खरं उमेदवार भारतीय जनता पक्षाचा, तो माझा खरा स्पर्धक आहे. एम आय एम स्पर्धक वाटत नाही का मास्टर? आता एम आय मधलं निंबे लोक आमच्या बाजूला आल्यामुळे आता ते स्पर्धक म्हणून राहिलेले नाही. ओके, ते 25,000 मतं घेतलं तर लई मोठी गोष्ट झाली. आता भारतीय जनता पक्षाचा स्पर्धक आहे, मेन स्पर्धक आहे म्हणतात, फक्त काय आव्हान कराल? तर भारतीय जनता पक्ष स्पर्धक काही गोष्ट खरी असली
मी तेलुगू सामाजिक आहे ना, मी पद्मशाळी समाजाचा आहे, मला मानणारे हजारो लोक आहेत, विडी कामगार, यंत्रमाग कामगार, रेडीमेड कामगार, माझ्याकरता वाटेल ते करायला तयार आहे. त्या लोकांनी 20 लाख रुपये मला निवडणूक निधी दिले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.